गान मध्ये घुसलोय मी आम्ही आता सगळं सुप्रभात मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण कुठे आलोय? आज आपण आलोय मांगी तुंगीला. जसं की तुम्हाला नेहमीप्रमाणे थंबनेल वरून कळलं असणार, तर आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या इकडे मागे. हा जो तिकडचा एरिया आहे तिकडे, ऍक्च्युली तिकडे मागे जाऊन थोडासा आत मी तुम्हाला क्लिप दाखवून देईल. ही जी जागा आहे या जागेवरून आम्ही तिकीट काढले. 6 लोकांची तिकीट आहे, 100 रुपयाला एक. येस मिस्टर रचित राव व्लॉग्स, 100 रुपयाचं एक तिकीट. आणि याच्यातच पार्किंग बिर्किंग सगळं वर जाणार. सगळं होण्याच्या आधी आज आपल्यासोबत आज कोण आहे परत? तर तुम्ही माझा मागचा हरिहरचा व्हिडिओ पाहिलाच असणार, त्यातली सगळी मंडळी आहे. मिस्टर रचित राव व्लॉग्स, गोप्रो शुभ्स, गोप्रो शुभम, नंतर मिस्टर करण पवार, कंटेंट पवार, सॉरी मी चुकलो आज, रांजरू बोरले. आणि आज एक नवीन मेंबर, सख्खे बंधू माझे, माझे ब्रदर तेजस दादा आहे आमचा. आणि हे सगळे स्पॉन्सर, एक स्पॉन्सर वाढलाय आज आमचा अजून. हे आता 1, 2, 3 आणि 4 स्पॉन्सर. हे दादा आम्हाला घेऊन जात आहेत गाडीमध्ये, कारण झोप आली आपण तर आज मजा आहे. चला मजा करूया. तर आता या ठिकाणी आम्ही बसलो एका गाडीच्या टपावर आणि हे पाहून मम्मी पप्पा फुल हाणणार आहे, पण थोडस फुटेज चालेल. अरे हा आपला पंटर पण आपल्या सोबत येतोय आणि जबरदस्त भिडू. तर आम्ही या गाडीच्या वर बसलोय कारण आपल्याला या रस्त्यावरून, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, या रस्त्यावरून आपल्या नॉर्मल गाड्या आणू नाही शकत आपण, कारण त्यांची वाट लागून जाईल. म्हणून इथे आल्यावर तुम्हाला वर पोहोचवण्यासाठी आधार रस्ता यांची एक टेम्पो असते. त्यात खाली पण भरपूर जागा आहे, खाली पण लोक बसते. काय मजा येते की नाही? अरे एक नंबर. आणि आपला पार्टनर पण येतो आपल्या सोबत, त्याला आवडलं. आम्ही लोक आपण मांगी तुम्हाला जाणार रोड. पहिले तुम्हाला एक मूर्ती लागते आणि त्या मूर्तीच्या आधी तुम्हाला जे आहे आहे माझ्यासोबत रोहन पवार. आणि आता मी चाललो आहे वर, आम्ही गाडीच्या टपावर बसलेलो आहे आणि आमच्या म्हणजे खाली आहे ग्रिल आहे, आम्हाला त्रास होतोय पण निवड तुम्हाला. हे जो तुम्हाला डोंगर दिसतोय त्याच्यातला हा एक आहे मांगी आणि तो आहे तुंगी डोंगी. डोंगर नाही म्हणताय यार, मला नाही माहित काय म्हणताय. मला खूप मजा येते, तुम्ही बघा मी कुठे बसलोय. तिथे उंदर फायनली पोहोचलोय. फायनली उंदर नाही, माकडं. बापरे, अशा प्रकारे आपली राईड इथे संपली आणि कसं वाटतं? स्ट्रगल तुम्ही रस्ता बघू शकता, या रस्त्यावरून आपल्या साध्या गाड्या तर नाहीच येऊ शकत. तर तुम्ही तिकडून वर आल्यावर इथे आहेत लिफ्ट 2. येस, काका आपले गाईड आहेत आजच्या दिवसासाठी. आता आम्ही अशा प्रकारे लिफ्ट मध्ये आणि लिफ्ट उघडल्यावर बघूया काय. लिफ्ट उघडल्यावर काहीतरी अप्रतिम असतं. किती भारी मजा येईल. नाही लगेच आहे ना, पण नाही नाही असं चालत गेलं. एक नंबर, एक जबरदस्त व्ह्यू दिसलाय. आणि हो माय गॉड, वी हॅव सम विजिटर्स हिअर. इथे या मूर्तीची थोडीफार माहिती सुद्धा लिहिली आहे. आणि हे बघा यार किती उंच आहे, बापरे. ही मूर्ती आहे 108 फूट उंच आणि ही आहे ऋषभ देवतांची मूर्ती, बौद्ध धर्माचे देव. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, या मूर्तीला बांधायला एकाच पाषाण दगडाचा वापर केला गेला आहे आणि तो पाषाण दगड एकाच मोठ्या डोंगराला खणून काढला होता, म्हणजे त्याला खोदू नका. तर ते करायला त्यांना 20 वर्ष लागले तो डोंगर खोदायला. आणि ते केल्यानंतर ही मूर्ती निर्माण करायला 3 वर्ष लागले माझ्या मते. येस, 3 वर्ष ती मूर्ती त्यांनी तयार केली. आणि या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ नॉन व्हायलन्स, जसं एक आपल्याकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी झालंय आता, तर त्या स्टॅच्यू ऑफ युनिटी आधी या मूर्तीकडे एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं नाव पण होतं की ही सर्वात उंच मूर्ती होती. आणि ही स्टॅच्यू ऑफ नॉन व्हायलन्स आहे, अहिंसा. तर आम्ही ऍक्च्युली सकाळी उठलो होतो 4 वाजता
आणि आम्ही निघालो घरून अराउंड 5:30-6:30 वाजता आणि आम्हाला इथे यायला लागले 3 तास, कारण हे आहे नाशिकवरून 125 किलोमीटर. आणि मी आता खाली ज्या गावात गाड्या पार्क केल्या त्या गावाचं नाव ताहाराबाद, तर ते गाव नाशिकवरून आहे 125 किलोमीटर. इथे यायला आम्हाला 3 तास लागले. अर्धा तर हायवेच होता, पण त्याच्या पुढचा रस्ता हा सिंगल लेन होता, तर तिथे तुम्हाला कळणार सिंगल लेन. आणि एकदम परफेक्ट वेळ यायची. काय आवार ना भाऊ मला करायची ब्लॉगर दोन सोबत करून देतो, पण तुम्ही इथे नक्की या एकदा. अजून तर आम्ही वर नाही गेलोय, आताशी आम्ही मूर्ती बघितली. वर आल्यावर तुम्हाला इथे आवाज आहे, आवाज जरा इथे जर तिकडे जातो कोपऱ्यात जातो मी थांबा. आम्ही पुन्हा लिफ्टने खाली आलो आणि आता आम्ही चाललोय मांगीकडे आय गेस, कारण इथे लिफ्टने खाली आल्यावर हा असा रस्ता आहे जिकडे पायऱ्या आहेत. माझ्या मागे लिफ्ट आणि त्या लिफ्टच्या त्या साईडला ती जी मूर्ती होती ऋषभदेवांची, ती मूर्ती होती. मी इथेहून मस्त वाटतंय बाबा आम्हाला. तर आता अशा काही रस्त्याने आम्हाला जायचंय पायऱ्यांपर्यंत. माझ्या मागे या सगळ्या पायऱ्या आहेत आणि या ऍक्च्युली आहेत 1500 पायऱ्या इथपर्यंत, आणि त्या 1500 पायऱ्या आम्ही गाडीने आलो म्हणून आम्ही त्या स्किप केल्या. तुम्हाला जर त्या पायऱ्या चढत यायचं असेल तर तुम्ही तेही चढत येऊ शकता. ऍक्च्युली जे आम्ही 100 रुपयाचं तिकीट काढलं ते त्या गाडीचंच होतं. आणि इथून पुढे आम्हाला आहेत त्या आहेत 2000 पायऱ्या, टोटल आहेत 3500 पायऱ्या. तसं चढून उतरून मग त्या 7000 जातं. बघूया वर जाईपर्यंत कसे छान छान हाल होतात सगळ्यांचे. आणि आपले गाईड आपल्या सोबतच आहे इकडे. थँक्यू. इकडे बघ, हाय बोल. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, या पायऱ्या बघा तुम्ही कुठे जायचं आता वरती मांगीवर. आणि या पायऱ्या फुल खालून येत आहेत. चला गाईड, चलो. प्रांजल सोबतच येतोय. येस, प्रांजलचा मित्र झालाय तो. मी सोपं वाटतंय पण सोपं नसतं. पायऱ्यामध्ये आपला जीव जातो. कधी चढणार ते 2000 पायऱ्या. गाईड परत तयार पाणी पिऊन. अशा प्रकारे ब्रेक झालेला आहे. चढायचं का सर? सर निघाले पुढे. पायऱ्या चढून थोडा वेळ झालाय आणि तुम्ही बघा आम्हाला काय छान असं अविस्मरणीय दृश्य दिसलंय. तो तुंगी आहे आणि हे ढग बघा, ढग तिथून जात आहे सगळे ढग. ते माकड तिथे उड्या मारते. येडा आता मांगी हो. बाप रे किती हवा इथे. मला बोंब कळत असेल इथे किती हवा आहे. मला असं वाटतं की मी हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर सारखाच आवाज येतो माझ्या बॅन. हे बघा कसं सर, भरपूर स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतोय. कॅम्प मध्ये आहेस म्हणा, तुला कट नाही गेलं. मला पिला आता उतरतोय मांगीवरून आणि आता आम्ही परत आपल्या आता आम्ही त्याच लोकेशन वर आलोय जिथून आम्ही चढायला सुरुवात केली होती. ही लोकेशन, ही लोकेशन. आणि त्या साईडने लेफ्टला रस्ता जातो मांगीकडे आणि राईटला जातो तुंगीकडे. तर आता आम्ही तुंगीकडे जाणार. आम्ही जाणार म्हणजे तुम्ही पण जाणारच की. चला मग. या ठिकाणी आपल्यासोबत कोण आहे बघा, दर्शन रावलचा भाऊ रचित रावल,
सर गाणं म्हणून दाखव ना एक. सर तुमचा भाऊ छान गाणं म्हणतो. मस्त एक नंबर एक नंबर. कसं वाटलं कस माझ्यातला रॅपर निघतो मी गॉगल काढून घेतो. कंटेंट कंटेंट. बापरे इकडे आता सगळं व्हिजिबल होत, हे सगळं गायब झालंय. आपले भाऊ इथे सोबतच आपल्या कंटेंट टोपी कंडू काळू सगळे नाव याचे लगेच जवळून जातो हात लावला की. आणि आता हे पाहून जसं ते चायनामध्ये ग्रेट वॉल ऑफ चायना आहे तसं हे आपल्या इंडियाचं ग्रेट वॉल ऑफ इंडिया आहे. हॅशटॅग बॉयकॉट चायना. इथे यायचं सगळ्यांनी फिरायला. मांगी आणि तुंगी जे की खूप छान आहे. खंडू यांचे खूप खूप आभार, ते आम्हाला आज गाईड करताय. खंडू रोडमॅन रोनला सबस्क्राईब करायचं की नाही? ढगांमध्ये घुसलोय मी आम्ही. आता सगळं पांढरं पांढरं दिसतंय बघा, गायब झालंय. आणि तिकडून पण ढग येत आहेत. मी अजून थोडा वेळ थांबलो तर हे पण गायब होणार आहे. पण आपल्याला वर जायचंय. चला थकतो यार माणूस, थकून जातो. पायऱ्या फार आहेत कळलं आता ते. आधी वाटतं झटक्यात चढून जाऊ पण नाही चढत. किती पण बॉडी बिल्डर असो दम लागणार. जाऊया. मला जायचं थांबत थांबत नसत. हसत हसत जसं इथे कीप स्माइलिंग लिहिलंय हसत हसत जायचं. हसत हसत सबस्क्राईब पण करून टाकायचं, लाईक पण करायचा, शेअर आवडलं तर शेअर पण करायचं. तर आता आपण फायनली वर पोहोचलोय आणि आम्ही तिकडे होतो जर तुम्ही बघू शकता. आणि आम्ही या पायऱ्या चढत 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 असा चढून 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 फायनली तुंगीवर आलोय. आणि आपले बॉईज बॉईज प्लेड वेल, एकदम मस्त. बॉईजने काय परफॉर्मन्स दाखवलाय एकदम मस्त. एका झटक्यात तिकडून इकडे आलेत पोर आणि तुम्ही बघू शकता ते ढग. काय छान व्ह्यू आहे. इथे वर आल्यावर एक नंबर दृश्य दिसतंय. जसं की मी नेहमी बोलतो विहंगम आहे दृश्य. तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करतोय की इथे तुम्ही एकदा यायलाच हवं. इथे तर खूप आम्हाला रस्त्यात तर खूप म्हातारी म्हातारी लोक पण दिसली जी चढत होती. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो पण बघा. तिथे तर अंध व्यक्ती लहान लहान मुलं पण हरिहर फोर्ट चढत होते. तर इथे तर पायऱ्याच आहे बाबा. आणि मागे मांगी आहे, इकडे तुंगी आहे. आणि आम्हाला फार मजा आली. आणि इथे उजड जा छान आलाय असं दिसतंय मला. मजा केली बाबा मजा. त्याच्या तोंडातून पाणी गळत आहे बघा ना. तोंड बघा त्याच तोंड बघा. अरे बापरे पाणीच गळत आहे ना. किती भूक लागली बिचाऱ्याला. देते भाऊ त्याला पहिला घासायला. या ठिकाणी मांगी तुंगी डोंगरावर काल आम्ही जी छान व्हेज बिर्याणी खाल्ली होती काकूंनी बनवली होती. काकू एकदम छान बिर्याणी बनवली होती. थँक्यू. मग विषय का एकदम मस्त आहे ती. आणि येस बघा मुलं म्हणताय बाहेरची दिसते ती. किती छान दिसते खूप सुंदर. आता आम्ही तर आता अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल की आपल्या नेहमीप्रमाणे मांगी तुंगी गड सुद्धा एक्सप्लोअर करून झालाय अख्खा. हा गड नाही ऍक्च्युली, हे डोंगर आहेत. पण हे डोंगर पण एकदम मस्ट व्हिजिट आहे बरं का. तुम्ही इकडे आलंच पाहिजे. आणि आता एक गोष्ट माझ्या भावासाठी जी मी हरिहरच्या ब्लॉगमध्ये बोललोय की आम्ही फार जिवलग मित्र आहे आणि आम्ही खूप वर्षांनी भेटलो. पण आम्ही जेवढ्या वर्षांनी भेटलो ना, आम्ही चार वर्षांनी भेटलो समजून घ्या. तर आम्ही ते चार वर्ष चार आम्ही चार दिवसात ती सगळी कसर काढली आणि आम्ही खूप मजा केली आहे.
याच सकट मी असं याच समवेत मी असं सांगू इच्छितो की आजचा ब्लॉग आपण इथे संपवणार आहे. इथे काहीतरी दिसतंय राव. अरे वा सुंदर काहीतरी गुफा मंदिर आहे. तर मग खूप चांगला निमित्ताने आय थिंक हा ब्लॉग एंड होणार आहे, कारण की मागे खूप छान मूर्त्या आहेत. आणि मग रोहन क्या बात. तर तुम्हाला नेहमीप्रमाणे रचितची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पहिलीच मिळणार आहे. तुम्ही नक्कीच त्याचं चॅनल जाऊन बघा. आताच खूप सारे मोठ्या मोठ्या खुशखबरी पण मिळाल्या आम्हाला. चॅनलला 2K झाले, चॅनलला व्ह्यूज खूप मिळत आहेत. असंच मोठं व्हायचं आहे आम्हाला दोघांना हळूहळू. आणि यार ही एक छानशी हॉबी आहे. तर याच सकट आता आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूया. आय होप तुम्हाला नेहमीप्रमाणे हा ब्लॉग आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोडमॅन रोहन फॉर द बेस्ट कॉन्टेंट रिगार्डिंग ट्रॅव्हल अँड मोटर ब्लॉग्स. अंधार आलाय आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माझ्या भावाच्या चॅनल. आणि खूप खूप अरे आजच्या ब्लॉग मध्ये अख्खा दिवसभर सबस्क्राईब चालू आहे. तर आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.